शेतकऱ्यांच्या बांधावर जात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सांगा त्यांना मग आता तुमच्या काय अडचणीत खासदारांना. त्यांनी कांद्यावरती आंदोलन केलं होतं, रस्ता रोको केलं होतं त्यांनी. काय म्हणजे नेमकं तरी सरकार ऐकत नाही का? अहो एकट्या माणसाच ऐकलं, त्या चार माणसं म्हणतेच खरी, एकट्या माणसं कोणी घेते का मानवरती? असं भांडलं पाहिजे कांद्यासाठी. हा पण तुम्ही आता तुम्ही देशा तुम्ही आहे, तुम्ही दिलं तर आम्ही घेणार न. शेतकरी आहे कष्टाखाली, बरोबर ना? एकदम बरोबर. भांडू कांदा पाहिजे आणि मग सगळ्या पायी भांडा नाही कांदा दुधा पायी भांडतो. दुधा पायी गुरांसाठी, गुरांना सुद्धा बाजार भेटला पाहिजे. आमचे जेवढे आम कष्ट करतो ना तेवढे आम्हाला. शेतकऱ्याचं काय ना, तुम्ही शेतकरी तर असतील का नसतील? आणि मग काय फायदे बरं आम्हाला विचारून, काय उपयोग आहे का आता? तुम्ही तसे आम्ही इतका नाही. पानपट्ट्या भरतो दोन दोन हजार रुपये पानपट्टी, कशाच्या जीव भरायचे? दोन वर्ष सोयाबीन पडून बाजार सोयाबीन बाजार नाही. बरोबर तुम्ही बोलते, तीस पोत पडू नये. खतांचे भाव वाढले पण कांद्याला भाव नाही, असंच चित्र असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान कांद्यासाठी भांडू असा शब्द देखील शेतकऱ्यांना कोल्हे यांनी दिला. यानंतर सरकारच्या कारभारावर बोलताना कोल्हेंनी पुरता समाचार घेतला. सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आपण बघत असं सातत्यानं, म्हणजे जेव्हा 40% निर्यात शुल्क आधी लादलं आणि त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने जपानवरून ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार असं सांगून कांद्याचे भाव पाडले. त्यानंतर कांद्याला जेव्हा पुन्हा भाव चढायला लागले, 3 डिसेंबरला अचानक निर्यातबंदी लादण्यात आली आणि जवळपास 40-45 रुपयापर्यंत गेलेले भाव हे आता अक्षरशः 10-12 रुपयापर्यंत खाली आले. म्हणजे किलोमागं 30 रुपयाचं सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरवण्याचं काम आणि पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे. आजही हीच परिस्थिती, एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये सर्वसामान्य माझा कांदा उत्पादक शेतकरी आताही कांदा काढतो आहे, पण आज त्यांना याची गॅरंटी नाही आहे ना, खात्री नाही आहे. म्हणजे माननीय पंतप्रधान छाती ठोकून प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात, पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का याची गॅरंटी माझ्या देशाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत. हे दुर्दैव आहे, हे कृषीप्रधान देशाचं दुर्दैव आहे. अजूनही आमच्या आपल्या देशाला मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर पूर्णवेळ कृषीमंत्री नसावा हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळे इतर सगळ्या गॅरंट्या ठीक आहेत, पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार हाच सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे.